शिर्डीचे साईबाबा मंदिर हे जगातील आणि संपूर्ण भारत देशामध्ये सबका मालिक एक आणि सर्व धर्म च्या प्रतीक म्हणून आज संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये बाबांच्या समाधी कर दर्शन येण्यासाठी दर्शन घेण्यासाठी अनेक प्रकारचे साई भक्त येतात। त्यात हिंदू आहे, मुस्लिम आहे, सिख आहे, ईसाई आहे आणि अनेक जाती धर्माचे लोक येतात। इथला कुठल्या प्रकारचा समाधीवर येताना कुठल्याही जाती धर्माचं बंधन नाही, म्हणूनच बाबांची कीर्ती आज सात समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांचा अध्यक्षपदाचा कारकीर्द केली, त्यात लेखापाठक असतील, दमस उत्तंकर साहेब असतील, जयंतराव ससानी साहेब असतील, अलीकडच्या काळात हावरे साहेब असतील, ह्या सगळ्यांनी साई भक्त आणि सिटी ग्रामस्थांचा नेहमी आदर ठेवून काम केलेलं आहे। आणि ह्या काम करीत असताना अलीकडच्या काळामध्ये कोर्टाच्या आदेशामुळं इथं कार्यकारी अधिकारी हे पद IAS अधिकाऱ्यांच्या ताब्यात आलेलं आहे। म्हणून IAS अधिकारी आल्यानंतर अनेक प्रकारचे ह्या बाबांच्या शताब्दीपासून तर आजपर्यंत 6 ते 7 अधिकारी येऊन गेलेले आहे, पण जे सुरुवातीला अधिकारी होते त्यांनी सुद्धा सिटीकरांचा साईभक्तांचा सगळ्याचा मान राखून सगळ्या प्रकारचा कारभार केलेला आहे। अलीकडच्या काळामध्ये जे अधिकारी आले आता शिवशंकर साहेब, त्यांनी काही नवीन नियमावली तयार केलेली आहे। ही नियमावली काही काळापुरती मर्यादित योग्य होती, बरोबर होती, त्यासाठी शिर्डीकरांनी साईभक्तांनी ते सगळं सहन केलेलं आहे कोर्टच्या काळामध्ये। पण अलीकडच्या शिवशंकर साहेबांनी नवीनच काही फतवे काढलेले आहे, त्या फतव्याला आमच्या शिर्डी ग्रामस्थांचा, परिसरांचा आणि साईभक्तांचा तीव्र विरोध आहे। यामध्ये त्यांच्या दृष्टीने छोट्या गोष्टी असतील, पण आमच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या गोष्टी आणि मोठ्या गोष्टी आहेत। यामध्ये साईबाबा संस्थांनी जे चारही गेट बंद केले, त्या चारही गेटमधून आमच्या ग्रामस्थांना आणि परिसरातल्या लोकांना जाण्या येण्यासाठी सुलभ व्हावं, कुठल्या प्रकारचा अतिरेक असू नये, अशा प्रकारची आमची शिर्डीकरांची भावना आहे। त्याचप्रमाणे शिर्डीचे जे ग्रामदैवत आहे, मध्ये महादेव मंदिर आहे, गणपती मंदिर आहे आणि 2-3 मंदिर आहे, ह्या मंदिरामध्ये सुद्धा जाण्याचं बंधन या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर उन्हाळ्यापासून त्याच्या अगोदर चपलाचा विषय होता, तो चपलाचा विषय सुद्धा फार महत्त्वाचा अधिकाऱ्यांच्या दृष्टीने नसेल, पण भक्तांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येकाला डायबिटीज झालेला आहे। डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांना सुद्धा सल्ले दिलेले आहे की तुम्ही चप्पल वापरा, अशा परिस्थितीमध्ये चप्पल वापरण्याचं बंधन बंद करण्याचं किंवा मंदिराच्या परिसरात घालू नये अशा प्रकारचा फतवा या अधिकाऱ्यांनी काढला, त्याचासुद्धा आम्ही तीव्र शब्द निषेध करतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावकऱ्यांना, शिर्डीतल्या गावकऱ्यांना, परिसरातील लोकांना सन्मानाने दर्शन देण्यात यावं। आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब म्हणजे हे चारही गेट आहे, हे भक्तांसाठी आणि शिर्डीच्या ग्रामस्थांसाठी खुले करण्यात यावं। जर ही मागणी आमची मागणी नाही केली, या संदर्भात प्रिंट मीडियाला मी आणि आवे भैया शेळके साहेब यांनी दोघांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे। पण आपल्या माध्यमातून सांगतो, यशनीच्या माध्यमातून सांगतो, गत समजा शिवशंकर साहेबांनी हा प्रस्ताव जर मागे घेतला नाही किंवा आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर तीव्र प्रकारचं आंदोलन केलं जाईल। आणि मग शिर्डीकर, त्यामध्ये शिर्डीकर असतील, साईभक्त असतील आणि परिसरातील लोक असतील, हे संपूर्णपणे या आंदोलनामध्ये सहभागी होतील, या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। आमच्या परिसरातले भाग्यवदते, आमच्या सगळ्यांचे नेते, सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, यांनासुद्धा या संदर्भात आम्ही माहिती दिलेली आहे। आणि त्यांच्या सांगण्यानुसारच उद्या भविष्यकाळामध्ये तीव्र आंदोलन आम्ही साईभक्त, सिटी ग्रामस्थ आणि सिटी परिसरातले संपूर्ण लोक करणार आहोत।
आणि मला एक आपल्याला सांगायचं आहे, या निमित्तातून आपल्याला शिवशंकर साहेबांना एक विनंती करायची आहे. जे तुम्ही नियम केले मंदिरात किंवा काही लोक समजा अशा प्रकारचा अपराध करीत असतील किंवा काही गोष्टी करीत असतील त्यांच्यावर निश्चित प्रकारचं बंधन आपण केलं पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण त्या लोकांच्या ठराविक लोकांच्यामुळं संपूर्ण गावाला संपूर्ण साई भक्तांना संपूर्ण परिसरातल्या लोकांना भेटी धरणं योग्य नाही. आणि समजा या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काही दिवसामध्येच तीव्र प्रकारचं आंदोलन छेडलं जाईल हे आपल्या माध्यमातून मी शिवशंकर साहेब आणि संस्थांच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो. त्याचबरोबर साई संस्थांमध्ये एकाच जागेवर कायम ठाण मांडलेले अनेक प्रकारचे अधिकारी आहेत, त्यांनासुद्धा त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेल आणि त्यांनासुद्धा साई भक्तांबद्दल ग्रामस्थांबद्दल आदर वाटायला पाहिजेल. अशा प्रकारचं काम साईबाबा संस्थांमध्ये काही अधिकाऱ्यांनी केलं पाहिजेल हीसुद्धा मागणी या निमित्तानं मी करतो. त्याचबरोबर या मागणीला मला असं वाटतं का संपूर्ण सिटी परिसरातून जेव्हा आमच्या घरातले लोक आमच्या बहिणी असतील आमच्या आत्या असतील आमचे रक्ताचे रिलेशनमधले काही नातेवाईक असतील त्यांना जर सोडण्याची बंदी जर आपण जर केली असेल तीसुद्धा आपल्याला मागं घ्यावी लागेल. आणि अलीकडच्या काळामध्ये तुम्ही जे नवीन सुरक्षा यंत्रणा आणली त्या सुरक्षेच्या यंत्रणेचं कुठल्या प्रकारचं साईबाबा संस्थांना काम नाही असं कुठल्या प्रकारचं साप म्हणून भुई भडवायचं काम इथल्या अधिकाऱ्यांनी करू नये. कुठल्या प्रकारचा कोणत्याही अधिकाऱ्याला त्रास झाला नाही. आमचे सिडीकर समंजसपणाने गुरुपौर्णिमा असतील बाबाचे उत्सव असतील रेग्युलर दर्शन असेल किंवा नियमित गुरुवारची आरती असेल त्यात शांततेत जाऊन उभे राहतात आणि त्या लोकांना तेवढा सन्मान मिळाला पाहिजे त्यांना चांगल्या प्रकारची वागणूक दिली पाहिजे हीच आमची या निमित्ताने विनंती आहे. तुम्ही जरूर काही नियमावली करा पण काही नियमावलीला शिथिल करायलाच लागेल अशा प्रकारची आमची या निमित्ताने मागणी आहे.